आपण सर्वही बोलावा गणपती बाप्पा बोलया मंगलमूर्ती बोलया गाईज हाय नरेपाकचा राजा म्हणजेच परेलचा राजाचा गणपतीचा म्हणजे मेन एंट्रन्स गेट इथे दरवर्षी गणेश गल्लीप्रमाणेच किंवा चिंचपोकळीच्या चिंतामणीप्रमाणेच इथे सुद्धा नरेपाकला गणपती म्हणजे गणेशोत्सवामध्ये जत्रा वगैरे भरते. सो ऑलरेडी तिकडे जत्रा वगैरे भरलेली आहेच. आपल्याला गणपती दर्शनासाठी जायचं आहे. सो इथून एंट्रन्स आहे आणि आपण गणपती दर्शनाला जाऊया. बघूया आय थिंक पुढून लाईन असेल. ही गणपती त्या गणपतीची मूर्ती सुद्धा खूप मोठी आहे. यावर्षी सुद्धा 2 वर्ष लॉकडाऊनमुळे इतकी मोठी मूर्ती कुठल्याच मंडळाला शक्य नव्हती, त्यामुळे इथे पूर्ण जत्रेचं स्वरूप आहे. सगळी लहान मुलं खेळायला आली आहेत आपल्या आई वडिलांबरोबर. तुम्ही बघू शकता इकडे श्रीदेवीचा स्पॉन्सरशिप आहे आणि इथे काही स्पर्धा भरवल्यात परळचा राजाच्या मंडळातर्फे. सो गाईज फायनली आपण परळचा राजा नरेपाकच्या मंडपात एंट्रन्स करतोय. सुंदर मूर्ती आहे. किती अवाट होऊ आणि भव्य दिव्य श्री गणेशाची मूर्ती. तुम्ही बघू शकताय पाऊस तुफान पडतोय. म्हणजे तुफान म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडतोय, तरी पण लोक किंवा गणेश भक्तांची गर्दी बघा लालबाग नाक्याला. आणि हा रस्ता ऑलमोस्ट म्हणजे बंदच आहे, फक्त पोलिसांसाठी चालू आहे. आता आपण गणेश गल्लीजवळ जातोय. सो बघूया गणेश गल्लीच्या गणरायाचं दर्शन ची रांग आणि कसं काय ते. लेट्स सी, चला आतमध्ये बघूया. सो गाईज हाय मुंबईचा राजा म्हणजेच लालबाग गणेश गल्लीचा गेट मेन एंट्रन्स गेट. आता याच गेटमधून एंट्रन्स करून आपण मुंबईच्या राजाची म्हणजेच गणेश गल्लीच्या गणपतीची गणरायाचं दर्शन घेणार आहोत. सो गाईज आता आपण आलेलो आहोत मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या गणपतीच्या मंडपात आणि छान असं सुंदर असं रोषणाईने पूर्ण मंडप सजलेला आहे. सो आता इथूनच आपण आतमध्ये जाऊन एक्सक्यूज मी गणरायाचं दर्शन घेणार आहोत. सो चला जाऊन बघूया. पाऊस जरा असल्यामुळे लाईन थोडीशी कमी भेटली आहे, जरा आश्चर्यच आहे, बट स्टील बघू शकता तुम्ही. इथे पण पाचशी वगैरे लाईन वेगळी असते, गर्दी आणि छत्री घेऊन लोक लाईन मध्ये उभे.
गणेश गल्लीच्या गणपतीला विश्वेश्वराचं काशी विश्वेश्वराचं डेकोरेशन बनवलंय. सो तुम्ही बघू शकता सुंदर असं काशी विश्वेश्वराचं मंदिर बनवलेलं आहे. छान अशा मूर्ती पण कोरलेल्या आहेत त्या म्हणजे डेकोरेशनच्या खांबांमध्ये मंडपाच्या, जेणेकरून तुम्हाला खास काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा फील येईल. ज्यांना कोणी ज्या कोणी भक्तांना जायला मिळत नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते. इथे दरवर्षी नवीन नवीन अशा मंडपांचं म्हणजे सॉरी नवीन नवीन अशा देखाव्यांचं प्रदर्शन म्हणजे देखावे उभारले जातात जेणेकरून भक्तांना त्यांचं दर्शन होईल. आता आपण जस्ट गणपतीच्या जवळ पोहोचतोय, मूर्तीजवळ. मुंबईचा राजा गणेश गल्ली. दर्शन झाल्यानंतर एक्झॅक्टली समोर म्हणजेच तेजुगायचा राजा तेजुगायचा हा गणपती आपण बघायला चाललो आहे. सुंदर अशी शाडू म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती असते इथे आणि एक वेगळ्याच गणरायाचं रूप असतं दरवर्षीप्रमाणे. सो चला लेट्स गो, समोरच लाईन आहे, त्या लाईन मधून आपण जाऊया आता. लालबागच्या राजाचा चिवडा गल्लीतला एक्झिट गेट आणि त्या पुढे आहे मेन एंट्रन्स गेट. गर्दी तर तुम्हाला माहिती आहे लालबागच्या राजाला. नॉर्मल दर्शन घ्यायचं असेल मुखदर्शन तर कमीत कमी 7 ते 8 तास हवेत आणि गाभाऱ्यात म्हणजेच चरणस्पर्श हवा असेल तर ऑलमोस्ट 24 तास म्हणजे एक दिवस लाईनमध्ये राहावं लागेल आणि तेवढे आपल्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे सध्या तरी इथूनच दर्शन घ्या कारण परवा फ्रायडेला सकाळी आपल्याला इथून दर्शन होईलच लालबागच्या राजाचं. सो आता सध्या फक्त आपण इथूनच मेन गेटच्या इथून एंट्रन्स म्हणजे जो आहे त्याचंच आपण आता फक्त दर्शन घेऊया. गर्दी तुम्ही बघू शकता. सो गाईज आता आपण आणखी एका गणपतीजवळ आलोय, तो म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. सो हा आहे चिंतामणीचा गेट एंट्रन्स आणि इथूनच आपण एंटर करून आतमध्ये जाऊया गणपती बघायला. ऐसा शंकर शोभे उम्मालय लाला जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा पार्वती ओ वायु पार्वती ओ वायु माझे माऊली
सगळे जात आपण आलेलो आहोत काळाजोगीच्या महागणपतीला. हाच तो गणपती जो अगदी छोट्याशा अरुंद चाळीमधून प्रस्थान करतो आपल्या मंडपाकडे आणि मंडपाकडून समुद्राकडे अनंत चतुर्दशीला. सो हा बघू शकता त्यांचा मेन गेट काळाजोगीचा महागणपतीचा. सो आता आपण जाऊया दर्शनाला. आणखी एका गणपतीजवळ आपण आलो आहोत. रंगारी वधक चाळ साहेब अशी सेवा संघ मुंबईतला आणखी एक जुना गणपती आणि पर्यावरणपूरक असा शाडूच्या मातीचा गणपती. यांची म्हणजे यांचा आगमन सोहळा आणि विसर्जन दोन्ही खूप बघण्यासारखं असतं. सो चला लेट्स गो जाऊया हा सुद्धा गणपती बघायला. आपण हे सगळे गणपती अगदी शेजारी शेजारी आहेत बाजूबाजूला आहेत. सो त्याचा एक फायदा होतो लालबाग मध्ये आल्यानंतर गणपतीचं दर्शन घेताना. सो गाईज हा खेतवाडीचा म्हणजे खेतवाडीच्या गल्ल्यातून स्टार्ट होतात. सो आपण इथले काही गणपती बघूया. जवळपास 12 ते 13 गल्ले आहेत इथे पण खेतवाडीमध्ये. सो लेट स्टार्ट फ्रॉम हिअर. आपण बघूया खेतवाडीतले गणपती. हा आहे एक मिनिट चला आतमध्ये जाऊनच बघूया आपण. हा खेतवाडीचा 13व्या गल्लीचा गणपती आहे. सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया. सो गाईज हा खेतवाडीतल्या 13व्या गल्लीचा गणराज. सो चला दाखवतो मी तुम्हाला जवळून आणखी. सो गाईज हा मुंबईचा अनंत खेतवाडीतल्या 13व्या गल्लीतला गणराज गणपती. सुंदर अशी गणराजची मूर्ती श्रीकृष्णाच्या रूपामध्ये. खेतवाडीतल्या गणपतींमध्ये आणि लालबाग परळच्या गणपतीमध्ये एक फरक आहे. तिथे गणपती इथे इथल्या गणपतीच्या मूर्त्या आहेत खूप उंच आणि उंच असतात आणि इथे देखावे असतात. आणि लालबागला मूर्त्यांची मूर्त्या हाईटेड असतात पण इतक्या नाही, एक ठराविक 15 ते 20 फुटापर्यंत. पण त्यांची जी पब्लिसिटी किंवा त्या ज्या म्हणजे फेमस आहेत ते खूप आहेत. सो गाईज हा आहे खेतवाडीतला 21वी गणराज. वाव जस्ट अमेझिंग. तुम्ही बघू शकता 21 मुखांचा गणपती आणि इथे स्पेशल माझा कट्ट्याचं डेकोरेशन बनवलेलं आहे.
खेतवाडीच्या धाव्या गलीतली हा खेतवाडीचा राजा सो लेट्स गो टू इनसाइड खूप अमेझिंग असं इथं डेकोरेशन आहे मी आधी एक दोन व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं सो मस्त असं डेकोरेशन इथे केलेलं आहे पटकन एक प्रवास वाला दादा आहे त्याच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं आणि आता आपण इथला गणराज बघणार आहोत वाव जस्ट अमेझिंग सो गाइज हाय खेतवाडीचा राजा आपण आलेलो खेतवाडीचा मोरया सातवी गल्ली आपण खेतवाडी चालू आहे गल्ली मुंबईचा सम्राट बघायला चालू आहे लेट्स गो टू इनसाइड वाव मुंबईचा सम्राट दुसरी क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आलेल्या सर्व भक्तजनांचे हार्दिक स्वागत करीत आहे ही कहाणी आहे बाप्पाच्या पुढे मोरया का म्हटलं जातं त्याची
आपल्या पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावात मोरया गोसावी नावाचे गणपती बाप्पाचे अत्यंत निश्चिन भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला 95 किलोमीटर दूर असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले. परंतु पुढे म्हातारपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते, म्हणून ते नेहमी दुःखी राहू लागले. मग एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन येऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन. दुसऱ्या दिवशी कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती प्रकट झाली. बाप्पाने त्यांना खरंच दर्शन दिले. पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली. त्यांची ही भक्ती सगळीकडे पसरली आणि बाप्पाच्या नावानंतर लोक त्यांचे नाव घेऊ लागले. म्हणूनच फक्त गणपती बाप्पा असा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असे म्हणतात. आपण सर्वही बोला आपण खेतवाडीचा महागणपती बघायला आलेलो आहोत. 8 वाजता गाईज. हा आहे मुंबईचा महाराजा म्हणजेच खेतवाडीतला गणपती. सो हा पण गणपती आपण जाऊया आता बघायला. सो गाईज आता आपण बघायला आलेलो आहोत मुंबईतला सगळ्यात मोठा गणपती 38 फुटांचा आणि आजच्या आहे आपल्या ब्लॉगमधला शेवटचा गणपती खेतवाडीतला मुंबईचा महाराजा. सो त्याचं हे डेकोरेशन एकंदरीत आणि ही लाईन आहे नॉर्मल लाईन. मी पास काढून आलो आहे. 30 रुपीज परेड पास आहे आणि लेट्स सी लेट्स गो. मला मूर्ती दिसत असेल ऑलरेडी. वाव बाप्पा सुंदर असं गणरायाचं रूप.